बेडूक। बेडूक हा जमिनीवर दगडांच्या फटीत ओलसर दमट जागेत व पाण्यात राहतो। बेडकाच्या चार पायांपैकी मागचे दोन पाय पुढच्या पायांपेक्षा मोठे असतात। मागचे दोन्ही मोठे पाय त्यांना उडी मारून चालण्यास मदत करतात। बेडूक हे उभयचर प्राणी आहेत, ज्याचा अर्थ ते पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहू शकतात। बेडकाला बहुतेक पाण्यात राहायला आवडते। उन्हाळ्यात कालव्याचे तलावातील पाणी आटले की बेडूक जमिनीच्या आत जातात। ते महिनोन महिने न खाता पिता जमिनीतच राहतात आणि पाऊस येण्याची वाट पाहतात। पाऊस पडल्यानंतर ते पुन्हा जमिनीच्या पृष्ठभागावर येतात आणि डराव डराव असा आवाज काढतो। बेडूक जगात जवळपास सर्वत्र आढळतात। संपूर्ण जगात बेडकांच्या 5,000 अधिक प्रजाती आहेत। काही बेडूक अतिशय विषारी आणि धोकादायक असतात। बेडकावर अनेक वैज्ञानिक प्रयोग केले जातात। बहुतेक बेडूक मांसाहारी असतात। ते कीटक, कृमी, कोळी आणि सेंटीपीड खातात। मोठे बेडूक उंदीर आणि लहान साप देखील खातात। काही शाकाहारी बेडूक आहेत। बेडूक हा प्राणी आपल्या परिसरातील किडे कीटक खातो। बेडूक हा प्राणी त्वचेच्या सहाय्याने श्वसन करतो। ते त्यांच्या त्वचेतून पाणी पितात। खाऱ्या पाण्यात बेडूक जगू शकत नाहीत। बेडूक चांगले उडी मारणारे आहेत। बेडूक त्यांच्या स्वतःच्या लांबीपेक्षा 20 लांब उडी मारू शकतात। जगात आढळणारा सर्वात विषारी बेडूक म्हणजे सोनेरी गडद बेडूक। जगातील सर्वात मोठा बेडूक गोलियाथ बेडूक आहे। बेडकाचे आयुष्य 10 ते 12 असते। पाण्यात राहणाऱ्या बेडकाचे आयुष्य जमिनीवर राहणाऱ्या बेडकापेक्षा जास्त असते। नर बेडूक मादी बेडकांपेक्षा आकाराने लहान असतात। चीन आणि अनेक विदेशी देशांमध्ये बेडकाचे मांस खूप पसंद केले जाते। बेडूक हा एक असा प्राणी आहे जो झोपत असतानाही डोळे उघडे ठेवतो। पावसाळ्यात बेडकांचा प्रजनन काळ असतो। एका वेळी मादी बेडूक 20 ते 25 अंडी घालते। बेडूक हा प्राणी शेतातील किडे कीटक खात असल्याने तो शेतकऱ्यांचा मित्र आहे। 29 एप्रिल हा दिवस जागतिक बेडूक संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो। असा हा बेडूक।